नोकरी करून पैसा कमवताय, इन्कम टॅक्स भरा, प्रोफेशनल टॅक्स पण भरा. नोकरी करून साठवलेले पैसे FD, PF, शेअर्समध्ये टाकताय, त्यावर मिळणाऱ्या इंटरेस्टवर पण टॅक्स भरा. हेल्थ कार इन्शुरन्स विकत घेताय, त्यावर पण टॅक्स भरा. नवीन घर विकत घेताय, स्टॅम्प ड्युटी भरा, GST पण भरा. त्यासाठी बँकेकडून लोन घेताय, त्यावर पण GST भरा. आधीच घर आहे, त्यावर महानगरपालिकेला प्रॉपर्टी टॅक्स द्या. नवीन गाडी विकत घेताय, GST भरा, रोड टॅक्स पण भरा. गाडीची सर्व्हिसिंग करताय, त्यावर पण टॅक्स भरा. पेट्रोल, डिझेल, CNG भरताय, केंद्र राज्य दोघांसाठी VAT भरा. हायवेवरून गाडी चालवताय, टोल भरा. दूध, दही, पनीर विकत घेताय, त्यावर पण टॅक्स भरा. TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल घेताय, त्यावर पण टॅक्स भरा. फिरायला बाहेर जायचंय, त्यावर पण टॅक्स भरा. मोबाईल, डिश TVचा रिचार्ज करताय, त्यावर पण टॅक्स भरा. बाहेर जेवायला जायचंय, त्यावर पण टॅक्स भरा. नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी पोलिसांनी उचलली, त्यावर पण GST भरा. आणि एवढे सगळे टॅक्स भरून तुम्हाला सरकारकडून काय मिळालं? खड्ड्यांनी भरलेले रस्ते, तुंबलेली गटारे, उखडलेले फुटपाथ, खटारा बसेस, यामुळे तुमच्या वाहतुकीची व्यवस्था तुम्हीच करा. सरकारी नळाला अशुद्ध पाणी येतंय, त्यामुळे वॉटर प्युरिफाय विकत घ्या, त्यावर पण टॅक्स भरा. सरकारी शाळा मोडकळीला आल्यात, त्यामुळे तुमच्या मुलांना प्रायव्हेट शाळेत टाका, तिथल्या फीवर पण टॅक्स भरा. सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे खासगी रुग्णालयात जा, तिकडे बेड, सर्व्हिस, गोळ्या, औषधे यावर टॅक्स भरा. म्हातारपणासाठी सोशल सिक्युरिटी काहीच नाहीये, त्यामुळे त्यासाठी गुंतवणूक तुम्हीच करा, त्यावर पण टॅक्स भरा. तुमच्या पैशावर आमदार खासदार पेन्शन घेतली, गरिबांना फुकट 100-200 रुपयाचं धान्य देऊन निवडून येतील, वर फुकटचं श्रेय स्वतःच घेतील. तुम्ही फक्त 15 ऑगस्टला घरावर तिरंगा लावा आणि म्हणा, सगळं कसं ओके मंदी हाय एकदम.